रात्र गेली दिवस गेला रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले जन्मा येऊनी काय केले जन्मा येऊनी काय केले जन्मा येऊनी काय केले रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले जन्मा येऊनी काय केले जन्मा येऊनी काय केले जन्मा येऊनी काय केले संसार करिता गोड वाटे संसार करिता गोड वाटे हरि नाम आविने सर्व खोटे रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले जन्मा येऊनी काय केले जन्मा येऊनी काय केले जन्मा येऊनी काय केले सुख घेता हर पली चिंता पुन्हा नाही बाबा जन्माचा विचल्याचे सुख घेता हर पली चिंता पुन्हा नाही बाबा जन्माचा पुन्हा नाही जन्माचा रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले जन्मा येऊन काय केले जन्मा येऊन काय केले जन्मा येऊन काय केले काय झालासी तुका म्हणे काय झालासी सप्त पाताळी नरका जाची सप्त पाताळी नरका जाची रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले जन्मा येऊन काय केले जन्मा येऊन काय केले जन्मा येऊन काय केले गाव कुठलं म्हणायचं माझं गाव करोडीटी तालुका कवठे मंगळ जिल्हा पूर्ण नाव माझं भोपाल जीवनचंदन शिवे आता वय तुमचं किती आहे माझं वय आता 70 आहे म्हणजे कितव्या वर्षापासून गात आहे मी वयाच्या म्हणजे 34 असल्यापासून गातोय
34 मध्ये कमीत कमी 7 वर्ष, हां हां 7-10 वर्षापासून ते हळूहळू नाद होताच म्हणा, गायनाचा नाद होता पहिल्यापासून, याची रेकॉर्ड चाली म्हणायची, काहीतरी म्हणायचं. माझे मामा राजाराम पवार पुण्याला सर्व्हिसला होते, मग त्यांनी मला कामासाठी घेऊन गेले. पण तिथं गेल्यामुळं मला काही त्या कामावर माझं लक्ष बसलं नाही. तिथे एका ठिकाणी भजनाचा नाद होता, एकतारी भजनाचा, तिथं मी जाऊ लागलो, तिथं मला नाद लागला. परत गावाकडं आल्यावर मग चार मुलं ही गोळा झाली, आमची जोडणं चांगली झाली भजनाची. मग इथंसुद्धा काय ठिकाणी तुम्ही गोर करून घेतला आहे का काय, अशी काय ठिकाणी अडचणी यायला लागली. पण आमच्या गावातसुद्धा एक आनंद शेटी म्हणून एक वयस्कर माणूस होता, तो चांगला पुराण पोथी पुराण वाचायचा, अर्थ सांगायचा. परत मग आम्हाला जी गोडी लागत लागत गेली, परत काही ठिकाणी स्पर्धा व्हायला लागल्या एकतारी भजनाच्या. मग तिथं आम्ही भजनाला जाऊ लागलो आमचं मंडळ घेऊन. कुठल्या कुठल्या ठिकाणी स्पर्धा केल्या? आम्ही वसंतदादा कारखान्यावर चार ठिकाणी केल्या. पहिलाच आला पुन्हा बहेबोरगाव वाळवा तालुका, तिथं चार वर्ष गेलो, तिथं आमचा पहिलाच आला. सांगलीला आंबेडकर पुतळ्याजवळ, तिथंसुद्धा आमचा 6 वेळा आला, पहिलाच आला. आणखीन वसंतदादा कारखान्यावर शेवटची 2008 साली स्पर्धा ठेवली होत्या, पण तिथंसुद्धा आमचा त्यावेळेला पहिलाच क्रमांक आला. हां, बिसूरला दत्त मंदिरात तिथंसुद्धा 3 वर्ष आमचा आला. एकूण किती बक्षीस आतापर्यंत मिळवले? आता काय तर सांगता येत नाही, पण ढाली एक 12 आहे द्या बघा. 12 ढाली मिळवलेच. फोन नंबर 88-30-62-15-12. ओके, जरा आपल्याला कुणाला कणा इथून पुढं म्हणजे एक तारी भजनाविषयी किंवा कुठला पण चर्चा करायची असेल, एखाद्या भजनाची बिझनेसची किंवा आध्यात्मिक अशाविषयी, तर आवश्यक आता बाबाने तुम्हाला नंबर दिलेलाच आहे, आवश्यक फोन करून आपण बोलू शकता कधी. जर आपले भजन आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा.